इथं 18 पगड जातीचे लोक आहेत, गोरगरीब ओबीसींचा इथं धनगरांचा प्रश्न आहे, इथं सगळ्या जातीचा प्रश्न आहे. इथं मराठ्यांना डावलून सत्तेत जाऊ शकत नाहीत. आणि मराठ्यांनाही आता आपण 14 महिने ताकद दाखवली. माझे हात जोडून सगळे आता मराठ्यांना विनंती आहे, आता आपल्या समाजाला बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आता तुम्ही जी सभेला जाऊन एकजूट दाखवली, करोडोच्या संख्येने एकत्र आलात, आता मतदानात ताकद दाखवा. 100% यावेळेस मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. माता मावल्यांसह विद्यार्थिनी, विद्यार्थी, म्हातारे माणसं, सगळे गावातले आपले सगळे पुरुष मंडळी, एकही मराठ्यांचं मतदान यावेळेस घरी राहता काम आलं. जसे 14 महिने स्वतःच्या लेकरासाठी तुम्ही शक्ती दाखवली ना, यावेळेस तसं 100% मतदान, 100% मतदान मराठ्यांनी करायचं. एकही मतदान यावेळेस वायाला जाता कामा नाही, लक्षात असू द्या. मराठा बांधवांना सांगतो, शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या पोराची आहे, तुमच्या पोरीची आहे, तुमच्या समाजाची आहे. हा समाज कधीच हारू देऊ नका. आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे. आत्तापर्यंत सरकारच्या खांद्यावर धुरा होती या राज्यातल्या जनतेची. त्यांनी जातीवाद करून, भेदाभेद करून त्यांची जबाबदारी त्यांनी दूषित करून टाकली, अशी पार पाडली. आता मात्र मायबाप मराठ्यांनो, धुरा तुमच्या खांद्यावर आहे. कारण मतं तुमच्याजवळ आहेत, त्यांच्याजवळ नाहीत. हे मतं तुमच्याजवळ आहेत, हे मताची योग्य टायमिंग साधा. आणि स्वतःचे मुलं आणि मुली, आपल्या समाजाचे लेकरं मोठे कसे होतील, यासाठी पूर्ण वापर करा. कारण असं म्हणायचं काम नाही आता की त्यांनी दिलं नाही. मत हे आपल्या हातात आहे, मतदान हे आपल्या हातात आहे. त्यांनी पक्क ठरवलं मराठ्यांचे पोरं भिकारी करायचे, यांना मोठं होऊ द्यायचं नाही. आता आपण पक्क ठरवायचं यांची पुरी जिरवायची. आता जशी तुम्ही आत्तापर्यंत 14 महिने ताकद दाखवली, मी सुद्धा तुमचं योगदान वायाला जाऊ दिलं नाही. मी इमानदारीनं तुमचा मुलगा म्हणून सातत्यानं आंदोलनात उभा आहे, सातत्यानं. आता ही मागं जशी ताकद दाखवली तुम्ही लोकसभेला, आता मात्र विधानसभेला त्यापेक्षा दुप्पट ताकद दाखवा. यावेळेस एकही मराठ्यांचं मतदान वायाला जाता कामा नये. हे बघा, शेवटचं सांगतो मराठा बांधवाला, आता अशी वेळ आली एकदम प्रतिष्ठेची, आता अशी वेळ आली की त्यांना आपल्याला संपवायचं. आपल्या पोरांचे मुर्दे पडले पाहिजेत, आपल्या पोरीचं आपल्या पोराचा मुर्दा पडला पाहिजे. या राज्यात एक सुद्धा मायबाप असा नाही, एक सुद्धा, एक घरात माय अशी नाही की तिला वाटत नाही माझी मुलगी किंवा माझा मुलगा मोठा होऊ नये. एक माय नाही घरात. घरात एक बाप असा नाही की त्याला वाटत नाही माझं पोरग किंवा माझी पोरगी मोठी होऊ नये. एक नाही. एक भाऊ असा नाही की त्याला वाटत नाही की माझी बहीण मोठी होऊ नये. आणि या राज्यात एक बहीण अशी नाही की तिला वाटत नाही माझा भाऊ मोठा होऊ नये. प्रत्येक माईला वाटतंय की माझी मुलगी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि नेमकं जी लढाई आपण मुलं मोठं करण्यासाठी करतोय, त्याच लढाईत या सरकारनं जाणून बुजून आपला अपमान केलाय, जाणून बुजून आपल्याला हिनवलंय, आपल्याला बेदखल केलंय, आपली दखल घेतली नाही. मुद्दाम आपल्यावरती आपल्याला विरोध म्हणून, आपल्याला खुन्नस म्हणून त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसीच्या 16-17 जाती आरक्षणात घातलेल्या. ही आपल्यासाठी सगळ्यात मोठं त्यांनी दिलेलं चॅलेंज आहे. त्यामुळे हे आरक्षण देत नाहीत, त्यामुळे आपल्याला आता आपल्या मुलाच्या बाजूने राहावं लागणार आहे. तुम्ही ठरवायचंय आता, तुमचे मुलं मोठे करायचे, तुमची मुलगी मोठी करायची, तुमचा जात मोठी करायची, का तुमच्या पक्षाचा आमदार आणि मंत्री मोठा करायचा. हे बघा, तुमची मुलगी आणि तुमचा मुलगा आज मरण यातना, नरक यातना भोगतोय. त्याचा आक्रोश आहे, त्याला आरक्षण पाहिजे, त्याला शिक्षणात मोठं व्हायचं, त्याला नोकरीत मोठं व्हायचं. म्हणून मायबापा कष्ट करतायत तुम्ही स्वतः, आणि त्याच लेकराचं स्वप्न साकार होऊ नये म्हणून तुमच्या लेकराचा आक्रोश सरकारनं जाणलेला नाही. त्यांना तुमचे लेकरं मेले तरी देणं घेणं नाही, तुमच्याकडे जमिनी नाही राहिल्या तरी देणं घेणं नाही. फक्त त्यांचा एकच पण मानलाय त्यांनी की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. ही त्यांचा पण आहे. आणि आपला पण असा आहे मराठ्यांचा की माझी मुलगी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि त्यांनी नेमकं मराठ्यांचे पोरं आता श्रीमंत होण्यापासून रोखलेत. त्यांना मराठा आणि मराठ्यांचे पोरं भिकारी करायचे. आता वेळ तुमच्या हातात आहे.
तुम्ही आता तुमच्या लेकराचा मुर्दा पडता असताना तुमच्या मुलीच्या तुमच्या मुलाच्या तुमच्या जातीच्या मानेवर कुऱ्हाडी नावार सुरू केलेत. त्यांनी तुमचा घात करायचा ठरवलाय. सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळाच. तर या ठिकाणी तुम्हाला आता मराठ्यांना जागा होणं गरजेचं आहे. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही भाजपमध्ये असाल, तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असाल, तुम्ही कोणत्या पक्षात असाल, फक्त आज संध्याकाळी आपण आपल्या लेकराला जवळ घेऊन बसा आणि आरक्षणाची किंमत विचारा. मग तुम्हाला कळल की माझ्या मुलीला माझ्या मुलाचं वाटोळं करणाऱ्याला मी मतदान का देईच. तुमचा निवडून दिलेला आमदार, तुम्ही केलेला मंत्री, तुम्ही बसवलेला देवेंद्र फडणवीस या माणसानं तुमचे मुलं आणि तुमच्या मुली संपवायचा ठरवलंय. मग अशा लोकांना जर तुम्ही मतदान करणार असाल किंवा निवडून देणार असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलाचं तुमच्या मुलीची अग्निपरीक्षा बघताय. तुम्ही स्वतः तुमच्याच रक्ताच्या लेकराची, तुमच्या सोन्यासारख्या लेकराची, ज्याला आपण माझ्या जीवाचं काळीज म्हणलं जातं, ज्या लेकराला आपण तळहाताच्या फोडापेक्षाही जास्त सांभाळे, जी यावेळेस पाऊस वारा आला, ऊन आला, गारी झाल्या, मोठमोठ्याला पुरा आले, त्यावेळी छत्री जर नसल तर तुम्ही आईनं लेकराच्या डोक्यावरती पदर धरलाय, त्याला ऊन लागू नये, त्याला पाऊस लागू नये म्हणून ते लेकरं सरकारनं उन्हात टाकायचे ठरवले. तुम्ही मराठा समाज समजून घ्या. तुम्ही भावनिक होऊ नका की महानेता महापाहुणा महापक्ष. तुमचे लेकर आहेत, तुमची जात आहे. ज्या मायमाऊलीनं ज्या बापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही पण लेकराला चप्पल घेतली, स्वतःला कपडे घेतले नाही पण मुलाला शिक्षणाला जाताना कपडे घेतले, आई बापानं कधी डोक्याला तेल लावलं नाही पण लेकराला तेल दिलं, स्वतः कधी पावसाभर चिवडा खाल्ला नाही पण लेकराची शाळेत फीस भरली, त्या लेकरांना आयुष्यातून संपवण्याचं काम सरकार करायला लागले. ज्यावेळेस तुमचे लेकरं आता संकटात सापडलेत त्यावेळेस तुम्ही लेकरं मोठे होण्यासाठी योग्य टायमिंग साधून हीच आता योग्य वेळ आहे की 5 वर्ष बोंबलत बसण्यापेक्षा, 5 वर्ष लोकांच्या दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा, हे द्या हे द्या हे द्या म्हणत बसण्यापेक्षा आता मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी गोरगरिबांची लाट आली याच्या सहभागी होऊन आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. हे बघा, मी पुन्हा शेवटचं सांगतो, अशी लाट पुन्हा येणार नाही आणि एवढं मोठं संकट मराठ्यावर आले हीच वेळ परतून लावायची. या वेळेस जर तुम्ही मतदान रूपी ताकद जर दाखविली नाही तर तुमच्या लेकराला या जगात कोणीही वाली असणार नाही. या महासंकटातून तुमचे जात आणि तुमचे पोर जर तुम्हाला बाहेर काढायचे असले तर तुम्हाला मात्र आता मनात आणि मतात दोन्हीतही परिवर्तन करावं लागणार आहे. तुम्ही जर परिवर्तन केलं नाही, तुम्ही जर वेळ विसरलात आणि योग्य वेळी मुलाच्या बाजूनं मुलाच्या भविष्याच्या बाजूनं जातीच्या बाजूनं उभा न राहता तुम्ही जर पक्षाच्या बाजून राहिलात नेत्याच्या बाजून राहिलात तर रडायला माणूस शिल्लक राहणार नाही. एवढी भयंकर वाईट वेळ ही आपल्या समाजावरती समाजाच्या पोरावरती आणू शकतात.